महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष पप्पू पाटिल द्वारा मनसे कार्यालय में बुलाई गई पत्र वार्ता में महाराष्ट्र राज्य के गृह राज्य मंत्री तथा अमरावती शहर के पुलिस आयुक्त संजय बाविस्कर इन पर गुटखा व्यवसायियों से रिश्वत लेने का गंभीर आरोप लगाया और साथ ही यह भी कहा कि महाराष्ट्र राज्य के गृह राज्य मंत्री खुद गुटखा माफिया है और उनकी ही शह पर पूरे जिला में व इस पूरे अमरावती विभाग में गुटखे का कारोबार धड़ल्ले से चल रहा है। अवैध गुटखा बिक्री से सत्ताधारी पार्टी व उसके नेता खूब ज्यादा पैसा कमा रहे हैं। उन्होंने बताया कि जिस वक्त महाराष्ट्र में गुटखा बंदी नहीं थी उस वक्त जो गुटखे की पूड़ियां 2 रुपए की बिकती थी अब वही खुलेआम 4 से 5 रुपए की बिक रही है। यह सारी काली कमाई किसकी जेब में जा रही है? क्या बिना गृह राज्य मंत्री की सहमति से यह सब कुछ इतने बड़े पैमाने पर चल सकता है? उन्होंने जनता का हवाला देते हुए सीधे तौर पर गृह राज्य मंत्री को गुटखा माफिया और अमरावती पुलिस आयुक्त को रिश्वतखोर तक कह डाला। आप भी सुनिए क्या कहा मनसे जिला प्रमुख पप्पू पाटिल ने। कि गुटखा विक्रीवर जवळपास भरपूर पेपरमध्ये न्यूज येतात आणि त्यानंतर कुठेतरी दबतात आणि गुटखा विक्री ही खुलेआम सर्रास सर्वीकडे सुरू आहे आणि याला मोठा राजाश्रय असल्याशिवाय कोणताही हा अवैध व्यवसाय करत नाही आणि म्हणून जेव्हा आम्ही लोकांकडे चौकशी केली तर लोकांचं सरळ मत झालं आहे की गुटखा बंदी हे फक्त नाटक आहे। सर्व वरिष्ठांना इथं पैसे पोहोचतात आणि 2-4 लोकांचे जेव्हा आम्ही चर्चा केली त्यांनी डायरेक्ट सांगितलं याच्यात रणजित पाटीलही याच्यात इन्वॉल्ड आहे आणि पोलीस आयुक्त यांना हप्ता ज्या पद्धतीने पोचतो तो जो आकडा ऐकला तो सांगतानाही मी विचार केला की एवढा हप्ता म्हणजे 15-15 लाख रुपये हप्त्याचे पोचतात कसे। तर त्या जेव्हा आम्ही त्याचं गणित काढलं तर रोज जवळपास 2.5 करोड रुपयाचा गुटखा हा फक्त अमरावती जिल्ह्यात विकला जातो एका दिवशी। गृहराज्यमंत्री आणि गृहमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री आहे आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील आहे यांच्या आशीर्वादाशिवाय हे चालू शकत नाही हे सर्वांना माहीत असताना हे जर तुम्हाला हे विकले आहेत म्हणून आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी लोकांमधली चर्चा आहे ही आपल्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून राहिलो। आणि त्यांचा जर हे नसेल असं आहे की ते नेहमी सांगतात की ते जर निर्दोष असेल तर ते सामोरे जातील ते जर नसेल तर ही कारवाई लवकरात लवकर करून बंद करतील।